नमस्कार, दैनिक मराठवाडा नेतामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ज्यांची मुलाखत घेणार आहोत ते महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एक विश्वासू, ज्यांच्यावर कामगार कल्याण व कौशल्य विकास या खात्याची जिम्मेदारी दिली होती, ज्या खात्यात असं काही फार काम करण्याचं वाव नसतानासुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एक स्वतःची वेगळी ओळख, एक छाप निर्माण केली, ज्यामध्ये कामगारांच्या नोंदणीचा विषय असेल लातूर जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याचं काम, काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला लातूर जिल्हा भाजपमय करणारे, परकीयांसोबत लढणं सोपं असतं पण स्वकीयांशीच दस्तुरखुद्द आजोबा माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विरोधात निवडणूक लढवून विजयी झालेले लातूर जिल्ह्यात नगरपंचायत असो, महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, झिरो टू हिरो असणारे, मराठवाड्यातील उद्योग प्रकल्प यावा यासाठी लातूरला रेल्वे बोगी प्रकल्प आणणारे आदरणीय श्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपलं मत काय आहे? सध्या ज्या प्रकारे कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे याबद्दल आपलं मत काय? तसं पाहायला गेलं मागच्या 90 दिवसापासून, म्हणजे आज 25 तारखेला 90 दिवस पूर्ण झाले की लॉकडाऊन आपल्या देशामध्ये झालेला आहे. आणि आपले लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी जो लॉकडाऊनचा निर्णय घेतला हा देशाच्या हितामध्ये होता, कारण 130 कोटीच्या लोकसंख्येच्या देशामध्ये आपल्याला ज्यावेळेस ह्याची कोरोनाची लागण सुरुवात झाली त्यावेळेसची असणारी आरोग्य व्यवस्था, त्यावेळेसची असणाऱ्या इतर व्यवस्था ह्या सर्व तुटपुंज्या पडल्या असत्या किंवा त्या गोष्टी आपण कमी पडलो असतो. पण ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये माननीय पंतप्रधानांनी पूर्ण देशभरामध्ये ह्या सर्व आरोग्य व्यवस्था मजबूत केल्या. जगाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं 14 शक्तिशाली देशांना एकत्रित केल्यानंतर त्यांचा जो हा काही तुलनेचा विषय नाही आहे, पण जर पाहिलं आपण 14 शक्तिशाली देशांच्या मॉर्टिलिटी रेट जो आहे, जो मृत्यूंची संख्यांची जे दर आहे त्याच्या तुलनेमध्ये 56% आपल्या देशामध्ये कमी आहे. त्याचं कारण म्हणजे त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या सर्व व्यवस्था माननीय मोदी सरकारने केल्या ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी. आणि ह्या काळामध्ये प्रशासनाने एक फार चांगलं काम त्या ठिकाणी केलं. मी खरं तर एक नवी सुरुवात या माध्यमातून भविष्यामध्ये आपल्याला आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याची सुरुवात पंतप्रधानांनी केली. प्रशासनाने चांगलं काम केलं. प्रशासनातले अनेक अधिकारी आहेत, डॉक्टर्स असतील, पोलीस डिपार्टमेंट असतील, या सर्वांना जनतेला सेवा देण्यामध्ये अनेक डॉक्टरांचा बळी गेला, अनेक डॉक्टरांचा मृत्यूही झाला, अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, अनेक अधिकारी या ठिकाणी मृत्यू पडले. त्यामुळं प्रशासनाने या सर्वांनी त्याच्यामध्ये जी जबाबदारी पार पाडली अत्यंत एक चांगली जबाबदारी, अशा सेविका आहेत ग्रामपातळीवर जे काम करतात त्यांनीही चांगलं काम केलं, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, कृषी अधिकारी असतील, या सर्व यंत्रणाने 90 दिवस जे पूर्ण याच्यामध्ये झोकून देऊन काम केलं हे निश्चितपणे यांचं कौतुक करण्यासारखं काम. आणि ह्या संकटातून एक मार्ग, नवा भारत निर्माण करण्याचं स्वप्न माननीय मोदीजींनी पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये रोजगाराची समस्या असेल, व्यवसाय उद्योजकांची समस्या असेल, ह्याच्यावर मात कसं करता येईल हा भविष्यातला प्रश्न जो निर्माण होणार आहे ह्याच्यावर मोदीजींनी जे स्वप्न आत्मनिर्भर भारतचं पाहिले ते आपल्याला पूर्ण करू शकतो. कोरोना काळात जिल्ह्यातील परिस्थिती कशा पद्धतीने हाताळली गेली आपणास काय वाटते? खरं तर जिल्ह्यामध्ये जनतेने फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
जे आज लातूर जिल्ह्यामध्ये इतरांच्या तुलनेत जे आपल्याला दिसतंय ह्याच्यामध्ये जो प्रतिसाद आहे हा लातूर जिल्ह्यातल्या जनतेचा आहे आणि त्यांना सहकार्य हे लातूरमधल्या जनतेने प्रशासनाने त्यांना खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील अनेक आता अधिकारी ज्यांच्याकडे जबाबदारी होते पाठक असतील परत आमचे सीओ असतील त्यावेळेस सुरुवाती इटनकर होते त्याच्यानंतर आत्ताचे सर्वच अधिकारी पोलीस डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी असतील एस पी DYSP सर्वांनी पूर्ण वेळ या ठिकाणी त्या ठिकाणी काम केलं डॉक्टर्स म्हणजे तर खरं तर डॉक्टरांचं कौतुक करायला पाहिजे आज लातूरची जी डॉक्टरची टीम जी काम करते आहे सहा त्यांची इनिशियल जे पॅनलिस्ट आहे जो ग्रुप आहे तो मध्ये काम करतो पूर्ण वेळ त्याच्या ठिकाणी काम करतो त्यांचंही कौतुक करायला पाहिजे ग्रामीण भागामध्ये तपासणी करणारे यंत्रणेचे डॉक्टर्स आहेत त्यांचंही त्या ठिकाणी काम चांगलं आहे त्यामुळं जे लातूर जिल्ह्यातली जी परिस्थिती त्याच्यामध्ये जनतेला जे जनतेने साथ दिलं त्या जनतेच्या साथीला प्रशासनाने त्या ठिकाणी साथ दिली ही महत्त्वाची भूमिका राहिली पण सरकार म्हणून त्याच्यामध्ये जे योगदान राहायला पाहिजे होतं ते सरकार म्हणून योगदान याच्यामध्ये नाही मिळालं महाविकास आघाडी सरकारबद्दल कोरोना पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार कशा पद्धतीनं काम करत आहे आपणास काय वाटतंय नाही आज देशातली जर कोरोनाची संख्या जर पाहिली महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक ही संख्या आहे आणि त्याचं कारण म्हणजे जो पालक असतो त्या कुटुंबाचा जो पालक असतो त्या पालकांनी ती भूमिका अंगावर घ्यायची असते स्वतः मैदानात उतरायचं असतं त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोचायचं असते लोकांचे प्रश्न जाणीव करून घेऊन तिथं ज्यावेळेस उतरलं तर ह्याच्यावर कंट्रोल करता येईल ते म्हणतात ना की तुम्ही सज्जनता से भी काय एक मत मन आहे की जो चांगला माणूस आहे त्यांनी जर निष्क्रिय राहिलं तर ते फार मोठं नुकसान आहे तर तुम्ही हे सरकार निष्क्रिय सरकार आहे ह्यांनी आज कोणताच निर्णय करू शकत नाहीत 24 तासामध्ये 10-10 निर्णय बदलतात एक सकाळी GR येतो तो दुपारी एक येतो संध्याकाळी एक येतो निर्णय चौथाच काहीतरी होतो त्याच्यामुळे जनतेची अडचण झालेली आहे त्यामुळे या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे महाविकास आघाडीचं सरकार सपशेल फेल ठरलेलं आहे असं माझं स्वतःचं मत आहे सर संपूर्ण लॉकडाऊनमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री कुठेही दिसले नाहीत ज्यावेळा जनतेला आधाराची गरज तेव्हाच पालक असलेले मंत्री हे गायब होते याबाबत आपलं काय मत आहे एकतर नावच पालकमंत्री ज्यावेळेस म्हणतात की पालकाच्या भूमिकेत असतात आणि आपण सहसा मायबाप सरकार म्हणतो म्हणजे आईवडिलांच्या भूमिकेमध्ये त्या जिल्ह्याच्या प्रमुखांनी राहायचं असतं आणि संकटाच्या काळामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी आहे आम्हाला समाजामध्ये जी नाव प्रतिष्ठा जी मिळालेली असते ही जनतेने प्रतिष्ठा दिलेली असते आणि आमची जबाबदारी काय असते की अडचणीच्या काळामध्ये आपण जनतेच्या सोबत उभं टाकणं हे महत्त्वाचं असतं बघा एखादं दुसरं काम कमी जास्ती होईल आजचं उद्या होईल सांगू शकत नाही पण संकट आल्यानंतर संकटाच्या काळामध्ये जो सोबत राहतो तो खरा व्यक्ती असतो तर तुम्हाला ईश्वराच्या कृपेने ही जबाबदारी मिळाली ती जबाबदारी तुम्ही पार पाडायला पाहिजे होती आणि माहीत नाही त्यांनी का या काळामध्ये संवाद कुणाशी झाला नाही आमच्याशी आम्ही अनेकदा प्रयत्न आमचा संवादाचा वेगवेगळ्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला तेवढा काही संवाद राहिला नाही प्रशासनाच्या मार्फतच काही विषय येत असतील तर ते आम्ही कलेक्टरच्या मार्फतच आमचे जे काही विषय असतील आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मला वाटतं की पालकाच्या भूमिकेमध्ये जी अपेक्षा होती जनतेची त्या जनतेला त्यांनी अपेक्षा जनतेची भंग झाली असं मी म्हणू शकतो आपण निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या प्रचार सभेत आपण म्हणला होता की आगामी 2 वर्षात लातूर जिल्हा हा दुष्काळमुक्त आम्ही करू लातूर जिल्ह्याला तसं पाहिलं गेलं तर स्वातंत्र्यापूर्वीपासून लातूराला पाणी प्रश्न हा गंभीर प्रश्न आहे आणि लातूर जिल्ह्याला 2 मुख्यमंत्री गृहमंत्री हे भेटले असतानासुद्धा लातूरचा हा जो मूलभूत प्रश्न आहे की लातूरला पाणी रेल्वेनं आणावं लागलं होतं देशामध्ये पहिल्यांदाच रेल्वेनं पाणी हे लातूरला आणलं होतं कायमचा लातूर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी आपली काय योजना आहे वॉटर ग्रीड तर हे
फडणवीस सरकारच्या काळातला आहे, पण कायमस्वरूपी लातूर जिल्हा हा दुष्काळमुक्त करण्यासाठी काय प्लॅन आहे? नाही, निवडणुकीच्या काळात आपली भूमिका त्यावेळी अशीच होती की आपण 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण निश्चितपणे लातूरचं जे पाण्याचा प्रकल्प आहे, उजनी उंच पाण्याचा, आम्ही ते आणण्याचं काम सुरुवात करू असं आपण बोललो होतो. 2 वर्षाचा कालावधी मागे आम्ही असं म्हटलं नाही की 2 महिन्यात करू. जे वस्तुस्थिती आहे ते आम्ही म्हटलं होतं की आमचं सरकार, आणि माहीत होतं त्यावेळेस कुणालाही जरी विचारलं तर सरकार भारतीय जनता पार्टीचं येणार आहे. आणि आजही आम्हाला जर विचारलं तर आज राजकीय जीवनामध्ये मागच्या 17 वर्षापासून काम करतो, जिल्ह्यांनी भरभरून प्रेम दिलं, जिल्ह्यांनी फार प्रेम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलं, सर्व सत्ता केंद्र या जिल्ह्याने दिले, लातूर जिल्ह्याच्या ऋणामध्ये मी लातूर जिल्ह्यांनी फार मोठे त्यांचे उपकार आहेत माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यावर. आणि ह्या जिल्ह्याच्या याच्यामध्ये राहत असताना जिल्ह्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणं हे आता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ठरवायला पाहिजे. आणि ध्येय वेड्यासारखं जे म्हणतात ना, वेड लागलंय का, ते वेड्यासारखं त्यांनी ह्या कामाच्यासाठी पाण्यासाठी त्यांनी लढावं लागणार. ही इच्छाशक्ती प्रत्येक लोकप्रतिनिधींनी त्याच्यात करावी. आणि मी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती करतो, जो ह्या क्षेत्रामध्ये भविष्यात काम करेल, जो हे पाणी आपल्या लातूर जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल, त्याच्यासोबतच आपण राहिलात तर ह्याही राजकीय लोकांच्या सर्वांच्या लक्षात येईल की ज्यांनी हे स्वप्न, जनतेचं स्वप्न, या जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासोबतच जनता आहे, तर ही शक्ती, राजकीय शक्ती अनेक लोकांमध्ये वाढू शकते असं मला वाटतं. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री पद आहे, त्यांच्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये कोरोनासारख्या आजारावर पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून औषध आणण्यासाठी हे देतात, हे संतापजनक वाटत नाही का? नाही, तसं पाहायला गेलं तर मी तर खरंच पालकमंत्र्यांचं खरंच चांगलं त्यांना संधी मिळाली होती लोकांची सेवा करायला. आणि जे खातं मिळालं अशा संकटाच्या काळामध्ये, ज्या खात्याच्या माध्यमातून अधिक गोष्टी आपण करू शकतो, मी लातूर जिल्हा म्हणूनच म्हणत नाही तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी या खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी होती. आणि ह्या संधीचा त्यांनी का माहीत नाही, हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण किमान लातूर जिल्ह्यामध्ये ह्या सर्व सुविधा त्या ठिकाणी मोफत द्यायला पाहिजे होत्या. देशभरामध्ये त्या ठिकाणी ह्या सुविधा दिल्या जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये औषधांसाठी सरकारी दवाखान्यातून लोकांना बाहेर जावं लागतं, ही ह्या गोष्टीचा आपण निषेधच करतो. आणि ह्याच्यावरही आम्ही त्यांच्याकडं जबाब विचारणार आहे का असं लातूर जिल्ह्यात, हाही जबाब आम्ही त्यांना विचारणार. लातूर जिल्ह्याच्या भविष्यासाठी आपलं विजन काय आहे, आपल्याला लातूर जिल्हा आपण कुठे पाहत आहात? जसं 2000 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी लातूरचं 2025 मध्ये लातूर कुठे असेल ही एक योजना त्यांनी आणली होती, ती बारगळली, ती फक्त कागदावरच राहिली. तसं आपण 2045 मध्ये पुढल्या 25 वर्षाचं लातूर जिल्हा कसा असेल यासाठी आपली काय प्लॅनिंग आहे, काय ब्लूप्रिंट आहे? नाही, हे बघा, जे पिकतं आहे तेच पिकवायला पाहिजे. आज लातूरचा पहिला प्रश्न काय, पाणी. पाण्यावर आपण काम करायला पाहिजे, ती भूमिका, ती जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. आणि लातूरसाठी विजन काय, मी जसं म्हटलं जे पिकतं तेच पिकवायला पाहिजे. लातूरमधली बेस्ट आपण पॉसिबल काय गोष्ट, आपलं एज्युकेशन, आपलं नॉलेज सेंटर, म्हणजे आपलं लातूर हे मोठं नॉलेज हब आहे की एज्युकेशनल हब आहे. ह्याच इंडस्ट्रीला एक मोठ्या प्रमाणामध्ये, ह्या इंडस्ट्रीला जर आपण प्रोत्साहन दिलं तर ह्याच इंडस्ट्रीच्या माध्यमातून रोजगार निर्माण करता येतो. एक उदाहरण सांगतो की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभर आता असं चाललं आहे की तुम्हाला एखाद्या विषयामध्ये, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा काळ आहे, त्याच्यामध्ये 10 प्रकारचे डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणतात, म्हणजे आज मोबाईल असतं, मोबाईलमधल्या ज्या टेक्नॉलॉजी वापरल्या जातात, अनेक गोष्टी आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो, टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. या सर्वांचा अभ्यास आणि ह्याच्यावरचं काम, या माणसाला कुठं ऑफिसमध्ये जायची गरज नाही, हे तो घरी बसूनच काम करू शकतो.
आणि तसं लातूर हे नॉलेज सेंटर आहे, एज्युकेशनल सेंटर आहे, तर ह्या गोष्टीला जर आपण प्रोत्साहन दिलं, एज्युकेशन विषयाला जर प्रोत्साहन दिलं, तर भविष्यामध्ये हा रोजगार निर्माण करणाराही क्षेत्र आपल्याला राहू शकतो. आपलं आपली ताकद आहे, या ताकदीचा जर आपण जर प्रॉपरली युटिलायझेशनमध्ये आणलं तर रोजगार निर्माण होईल. त्यामुळं जास्त काही विषय न विचार करता एज्युकेशनलाच हब, एज्युकेशनल हब करणं, आणि त्याचसोबत आपली ताकद म्हणजे इथले आपले असलेले व्यापारी. लातूरचा व्यापारी हा प्रसिद्ध आहे देशामध्ये. ह्या लातूरच्या व्यापाऱ्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे धान्याच्या क्षेत्रामध्ये, इथल्या बाजारपेठांमध्ये. ही ओळख त्याला अजून अधिक प्रोत्साहन जर आपण दिलं तर एक मोठी ओळख आपण त्या ठिकाणी निर्माण करू शकतो असं मला वाटतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जी MSME या अंतर्गत जे त्यांनी केलं आहे, त्यांचं जे काम चालू आहे, युवकांना रोजगार मिळावा, कमी पैशामध्ये व्यवसाय सुरू व्हावा आणि त्यांना बँकांकडून कर्ज उपलब्ध व्हावं, लातूर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी MSME अंतर्गत आपण काय करणार? नाही, MSME जो आहे, आज तसं पाहायला गेलं मनाने गडकरी साहेबांनी जे पाहिलेलं स्वप्न आहे की ग्रामीण भागामध्ये इंडस्ट्री यायला पाहिजे, ग्रामीण भागामध्ये शेतीशी निगडीत असलेले उद्योग उभा टाकायला पाहिजे, आणि ही संधी आता आपल्या भागासाठी त्यांनी निर्माण करून दिलेली आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की ॲग्रिकल्चरशी निगडीत क्लस्टर्स उभा करा, त्याला लागणारं सहकार्य, त्याला लागणारं पाठबळ हे सर्व आम्ही देतो. त्यामुळे ही संधी ग्रामीण भागासाठी, शेतकऱ्यांसाठी MSME क्षेत्राच्या माध्यमातून माननीय गडकरी साहेबांनी निर्माण केली आहे आणि त्याचा लाभ या भागाला देण्यासाठी मी भविष्यामध्ये प्रयत्न करेन. आपण या संदर्भात गडकरी साहेबांना भेटून लातूर जिल्हा, जसं आपल्या लातूरला आपण म्हटल्याप्रमाणे की शेतीमध्ये जर पाहिलं तर तूर ही मोठ्या प्रमाणात पिकली जाते, तर याचं क्लस्टर करून कशा प्रकारे की लातूरची तूर ही देशातच नाही तर जगात जावी यासाठी आपण काही करणार का? नाही, माझं ऑलरेडी ह्या विषयांबाबतीत माननीय गडकरी साहेबांसोबत दोनदा माझी आम्ही त्यांची भेट घेतली. गडकरी साहेबांनी सकारात्मक आपल्याला पाठिंबा ह्या विषयावर दिलेला आहे आणि आपल्याला मला वेगळं सांगायची गरज नाही. लातूर जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये जेवढा निधी माननीय गडकरी साहेबांनी त्यांच्या खात्याच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याला दिला, आजपर्यंत लातूर जिल्ह्याच्या इतिहासात कुणीही एवढा मोठा निधी दिला नाही. जवळपास 8,000 कोटीपर्यंतचे रस्त्यांचं जाळं आपल्या भागामध्ये निर्माण झालं, ब्रिज कम बॅरेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी गडकरी साहेबांनी अनेक योजना केल्या आणि भविष्यातही लातूरवर त्यांचं प्रेम अटूट आहे. निश्चित आपल्या लातूरसाठी जे काही आपण मागू ते देण्याची तयारी माननीय गडकरी साहेबांनी विश्वास दिला आहे आणि तो विश्वास मलाच नाही तर महाराष्ट्रातल्या तर नाही तर देशातील प्रत्येक व्यक्तीला आहे की एकदा बोललेला शब्द त्यांनी पूर्ण करतील हे मला माहिती. आपण 15 जून 2020 रोजी गाव स्वस्त व सुरक्षा अभियान ही संकल्पना राबवली व 2-3 दिवसापूर्वी ही संकल्पना राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याचा त्यांनी GR काढला. ही संकल्पना आपणाला सुचली कुठे, कशी सुचली आपणाला ही संकल्पना? आपण एक ग्राउंडवर काम करणारा कार्यकर्ता आहे आणि ज्यावेळेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इन्फेक्टेड पेशंटची संख्या आणि देशभरामध्ये राज्यात पाहिलं आपण, ही संख्या कोणती आहे? एज ग्रुपची संख्या आहे. एज ग्रुप म्हणजे कोणता? 0 ते 10 मधल्या मुलांमध्ये आणि मृत्यूंची संख्या ही 60 च्या पुढूनच्या लोकांमध्ये आणि ज्यांना कोणत्या आजारापासून पीडित असतील, आजारी असतील, त्या लोकांमध्ये मृत्यूची संख्या. मग आम्ही या अभियानामध्ये काय केलं, ह्या लोकांचं आम्ही आयडेंटिफिकेशन केलं आणि डे टू डे मॉनिटरिंग चालू केली. आणि हाच विषय मी आमचे अनेक अधिकारी, ज्यावेळेस आपण मंत्री म्हणून काम करत असताना अनेक अधिकाऱ्यांसोबत ह्या विषयाबद्दलची चर्चा झाली, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत चर्चा झाली आणि ज्यावेळेस त्यांनी हा विषय सुचवला सरकारनी, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 1 रुपये लागणार नाही, फक्त प्रत्येक भागामध्ये त्याची मॉनिटरिंग करणं हा त्याच्यातला की एरिया असल्यामुळं शासनाने ते मान्य केलं आणि मला वाटतं की त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये कोरोनापासून आपण लोकांना वाचवू शकतो असं वाटतं. राज्यात आज 3 पक्षाचं सरकार आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना. तसंच लातूर जिल्ह्यात 3 आमदार आहेत. हे 3 आमदार एकत्र येऊन लातूर जिल्ह्याचं काम करणार का लातूर जिल्ह्यात 3 तिरपट होणार
कारण की असं जनतेत म्हणलं जाते की हे तीन दिशेला तिघजण आहेत, हे दत्त म्हणून एकत्र येणार का तीन दिशेला जाणार? आम्ही आमदार म्हणून हा सेकंडरी विषय, आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. आमदारकी हे सरकारमधलं असलेलं पद आहे, जबाबदारी आहे, आणि संघटनेशी आपण जोडलेले कार्यकर्ते. सर्वांची आयडियोलॉजी एकच आहे. एका कुटुंबामध्ये दोन मत 100% असू शकतात, पण एका विचाराशी विचारधारेशी जर जोडलं असेल तर आपण कोणतीही व्यक्ती विचारधारेला पकडून काम करतात. आणि तिघांचीही विचारधारा ही भारतीय जनता पार्टीचीच असल्यामुळं निश्चितपणे एकाच दिशेने आम्ही काम करतो. राजकीय जीवनात आपण गेले अनेक वर्ष झालं काम करत आहात. काम करत असताना अनेक वेळा आपल्यावर आरोप करण्यात आले. या आरोपाला आपण कधीच उत्तर का दिलं नाही? यामागचं कारण काय आहे? ते म्हणतात ना, वेळच प्रत्येक गोष्टीचं उत्तर असतंय. आणि हे आरोप होतात कधी. माझ्या राजकीय जीवनामध्ये मी पाहिलं की ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस आरोप होतात. सरकार आलं, सरकारनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असतो त्यावेळेस आरोप होतात. नवीन खाते बदल होणार असतात त्यावेळेस आरोप होतात. पुन्हा परत त्याच्यानंतर निवडणूक येते, निवडणुकीत आरोप होतात. आणि हे सर्व राजकीय विचाराशी निगडीत असलेले आरोप असतात. दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात ह्याच्यामध्ये, की आरोप करतंय कोणी, करणारे व्यक्ती कोण आहे, हेही त्याच्यामध्ये महत्त्वाचं असतंय. आणि जनता त्याच्याकडं पाहती कशी, हेही महत्त्वाचं असतंय. आणि मराठीत एक म्हण आहे की आपण दगडं मारतो कोणत्या झाडाला मारतो, की ज्याला फळं लागतात. आंब्याच्या बावळीच्या झाडाला नाही मारत. त्यामुळे जिथं फळं लागतात तिथंच लोक दगडं मारतात. त्यामुळे मी ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे वेळ असते, आणि जनता ही हुशार असते. जनतेला कळतं सर्वजण कोणते आरोपामध्ये किती तथ्य आहे, किती गोष्टी आहेत. आणि हे राजकीय विषयाशी निगडीत आहेत. आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आरोप करणाऱ्यांनी करत असताना शेवटी कंटाळून कंटाळून व्यक्तिगत पातळीवर त्यांनी आलेले. शेवटी मलाही त्याच्या बाबतीतही मला भविष्यात बोलायचं नाही किंवा आत्ताही मी बोलत नाही. पण राजकारणाची एक दर्जा ठेवायला पाहिजे. राजकीय क्षेत्रात काम करताना एक दर्जा राहायला पाहिजे. मी कधी माझ्या राजकीय जीवनामध्ये कधीच कुणावर कोणत्याही प्रकारची कशीही असे आरोप कधी केलेले नाही, आणि भविष्यातही करणार नाही. मी आपलं जे काम आहे ते करत राहू. ज्यांना करायचं हा त्यांचा प्रश्न असतो. राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप असतात. मग आपण समोरून केलेल्या आरोपाला उत्तरच देत नाहीत, किंवा समोरच्यावर त्या दर्जाचं आपण चिखलफेक करत नाहीत, यामागचं काय कारण? नाही, माझा स्वभाव नाही आहे तो. माझा स्वभाव मूळचा जो स्वभाव नाही. कुणाला किती आरोप करायचे ते करू द्या. मी मोदी साहेबांचा भक्त आहे. मोदी साहेबांनी जसं हे होत्यात, मी त्यांच्या त्यांचा भक्त असल्यामुळे त्यांनी जे पाहतात त्यांच्याकडं आम्ही पाहत असताना आम्हाला वाटतं की आम्ही काहीच नाही आहे. म्हणजे त्यांच्यावर किती चिखलफेक केली, किती त्यांच्यावर आरोप केले, किती गोष्टी केल्या, कुणालाही उत्तर दिलं नाही. त्यांना माहिती आहे, त्यांनी आम्हाला तीच शिकवून दिलेली आहे की तुम्ही बोलण्यापेक्षा तुमचं काम कृती जी असती हे त्या गोष्टीचं उत्तर असते. आणि निश्चितपणे आपल्या कामातून ह्या प्रत्येक गोष्टीचं, आणि जनता ही हुशार असते. परत तेच म्हणतो, लोकांना कळतंय की करणारे आरोप कोण आहेत, आरोप करणारी व्यक्ती कोण आहेत, या सर्व गोष्टीची जाणीव जनतेला असते. आणि त्याचा स्वार्थ माहीत असतो करणाऱ्या आरोपांचा, लोकांना माहीत असतो. त्यामुळं जनतेला कधी गृहित धरू नये. आम्ही बोललो आणि जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला, तात्पुरतं काही काळापुरतं हसी मजाक होऊ शकते, पण जनता हुशार असते. जनतेला तुम्ही कधी गृहित धरू नये. आणि शेवटी न्याय करणारे जनता जनार्दन, त्यांच्यावर सोडून द्यायचा असतो हा विषय. आज आपण राजकारणामध्ये 18 तास 20-20 तास काम करता. कार्यकर्त्यांसाठी तुम्ही एवढं दिवसरात्र मेहनत करता. आपल्याला ही ऊर्जा कुठून मिळते? एकतर अक्का आहेत आमची आई, त्यांचे शब्द सतत आठवतात की आपल्याला लोकांनी खूप काही दिलेलं आहे. काही नसताना आपल्याला जे घर, आपल्याला जे घर निर्माण करून दिले, लोकांच्या प्रेमातून घर निर्माण झालेलं आहे. आणि त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडीअडचणीसाठी आपण काम करत राहू. आणि संधी आपल्याला जी मिळाली, ह्या संधीतून लोकांसाठी आपल्याला जे काही देता येईल, जे काही करता येईल, रेल्वे बोगीचा कारखाना असेल,
या भागातला पाण्याचा प्रश्न असेल आणि हे प्रश्न झोपू देत नाहीत. जोपर्यंत हे प्रश्न झोपू देत नाहीत, मी जसं आपल्याला सांगितलं की 18 तास काय 20 तास काय, जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत तरी मला झोप येऊ नये. कारण जनतेने आपल्याला एवढी मोठी जबाबदारी दिली आहे आणि मी जर आरामात झोपत राहिलो, मी जर निवांत राहिलो, ते प्रश्न कसे सुटणार आहे. आणि खरंच हे जे प्रश्न आपल्या जनतेच्या समोर आहे ते प्रश्नही झोपू देत नाहीत. अनेकदा ऊर्जा तर अक्का देतात, अक्कांचा आशीर्वाद असतो, आणि जनतेचे जे प्रश्न असतात हे सतत आपल्याला जाणीव करून देत असतात की जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत एखाद्या कार्यकर्त्याला झोप कशी येणार. परत एकदा शेवटी एवढाच वचन देतो, हा शंभू जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुमची सेवा करत राहील हे निळकंठेश्वराला साक्षीला ठेवून या ठिकाणी मी वचन देतो. राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण फॅमिलीला, मुलांना, अक्कांना वेळ कसा काढता, त्यांची तक्रार नसते का की तुम्ही आम्हाला वेळ देत नाहीत. नाही, सुरुवातीला नवीन बनायचे, आता सवय झाली 20 वर्ष. अच्छा, त्याच्यामुळे आता हा विषय नाही आहे. त्यांना माहिती आहे, घरातील कुटुंबामध्ये सगळ्यांना माहिती आहे की यांच्यासाठी यांचा परिवार म्हणजे जनता जनार्दन आहे. आणि कुटुंब आपण फक्त आई, वडील, भाऊ, बायको, मुलं ह्यांना मी कुटुंब मानत नाही. माझं कुटुंब हे पूर्ण भाग आहे, ज्या लोकांनी मला सांभाळले, ज्या लोकांनी मला निवडून दिले, हे माझं कुटुंब आहे. त्यामुळे माझा जो वेळ आहे माझ्या ह्या सगळ्या कुटुंबालाच आहे, मी काय घराच्या बाहेर तर वेळ देत नाही. आपण राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपणाला असं कधी वाटलं का की आपण कोणावर तरी अन्याय केलाय? तो व्यक्ती कोण आहे ज्याच्यावर तुम्ही अन्याय केला असं वाटतं आपणाला? ज्याच्यामध्ये क्षमता असते राजकीय जीवनामध्ये काम करत असताना, अनेक क्षमता असते, आणि त्या क्षमतेनुसार जर त्या माणसाला तो न्याय नाही मिळाला, ती जबाबदारी नाही मिळाली, तर तो अन्याय असतो. तर मला असं वाटतं की राजकीय जीवनामध्ये काम करत असताना माझ्याकडनं जर खऱ्या अर्थाने जर अन्याय कुणाकडे झाला असेल तर ते माझे बंधू आहेत अरविंद पाटील. त्यांच्यामध्ये माझ्यापेक्षा अधिक क्षमता आहे, सांगायला हरकत नाही. माझ्याऐवजी जरी त्यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं असतं, माझ्यापेक्षा 15-20 हजार मतं अधिक पडली असते, अधिक मताने निवडून आले असते. पण क्षमता असताना त्या ठिकाणी अनेकदा मीच सांगत असतो, राहू दे अरविंद, सोडून दे, आपण बघू. त्यामुळे मला असं वाटतं की जर अन्याय कुणावर माझ्याकडनं जर होत असेल तर अरविंदवर, नाही तर मी सगळ्यांचं ऐकून घेतो. ज्याचं मी ज्याच्या समोर मी माझी दादागिरी काय चालवत असेल आणि तो एक मोठा भाऊ म्हणून माझा शब्द सगळ्या पाळत असतो. हा अन्याय दूर करण्यासाठी आपण काय करणार? नाही शेवटी युवकांना पण वाटतं की अरविंद पाटील निलंगेकरांना पण जिम्मेदारी मिळावी. लातूर जिल्हा परिषदचा अध्यक्ष करण्याची ज्यावेळेस वेळ आली की एक चर्चा होती की आपण तिथं स्वतःचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांना बसवचाल, पण तसं न करता आपण एक सामान्य कुटुंबातला शेतकरी बसवला. मग असा अन्याय आपण त्यांच्यावर कायम करणार का त्यांचा पण अन्याय दूर करणार? नाही बघा, ज्याच्यामध्ये क्षमता असते कुणी कुणाला सहकार्य करायचा विषय नसतो आहे. त्याच्यामध्ये क्षमता असेल तर जनता त्याला सांभाळेल. आणि हा विषय निर्णय हा सर्व जनता जनार्दनाचा आहे. आणि मला विश्वास आहे की माझ्या सहकार्यातून किंवा माझ्या पाठबळावर तो कधीच उभा टाकणार नाही, तो स्वतःच्या पाठबळावर उभा टाकतो. आणि मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की तोही एवढा स्वाभिमानी आहे, त्यांनी राजकीय जीवनात आजपर्यंत कधी माझं पाठबळ किंवा माझं नाव कधी नाही वापरलं. जसं मी माझ्या आजोबांचं कधी नाही वापरलं, तसं त्यांनी माझं नाव कधी वापरलं नाही. जी काही ओळख त्यांनी निर्माण केलेली, ती स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. संभाजी पाटीलचा भाऊ म्हणून नाही, मी एवढं मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्यापेक्षा मी ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही निलंग्यातल्या कार्यकर्त्याला विचारा की तुम्ही मतदान संभाजी पाटीलला अधिक पसंती देताल का अरविंद पाटलाला देताल, 90% लोक हे अरविंद पाटील म्हणतील. त्यामुळे ही ओळख त्यांनी, आणि त्याच्यामुळं मी त्या ठिकाणी काम करू शकतो या गोष्टीचा मला अभिमान आहे. लोकांत चर्चा आहे लोकांमध्ये की ज्या प्रकारे खडसे असतील, बावनकुळे असतील, पंकजा मुंडे असतील, विनोद तावडे असतील, ह्यांना ज्या प्रकारे कॉर्नर केलं जात आहे, आपलं काम पाहून आगामी काळात आपणाला पण कॉर्नर केलं जाईल याबद्दल आपलं मत काय? हा पक्षश्रेष्ठीचा कधी कुणाला कॉर्नर करत नाहीत. हे मीडियामध्ये एका प्रकारे ह्या अशा गोष्टींना जे चर्चेचा विषय बनवतात,
माध्यमाच्या माध्यमातून एका विषयाला त्या ठिकाणी संघटनेमध्ये कन्फ्यूज तयार करण्याची भूमिका अशी केली जाते आहे. आणि निश्चितपणे पक्षामध्ये काम करत असताना विविध जबाबदारी असतात, कधी मोठी जबाबदारी असते किंवा दुसरी जबाबदारी, प्रत्येक जबाबदारी ही महत्त्वाची असते. तेव्हा ह्या सर्व नेते मंडळींना आज विनोदजी असतील, विनोदजींकडे मोठी जबाबदारी आहे, बावनकुळे साहेब आहेत पूर्ण महाराष्ट्राचे, त्यांनी आमच्या व्हर्च्युअल सभेचे प्रमुख आहेत, या प्रत्येकांकडे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पक्ष संघटनेने काही ना काही जबाबदारी दिलेली आहे. ते मग हा कधी कुणाला कॉर्नर केलं हा फक्त माध्यमाच्या चर्चेसाठी हा असलेला विषय. नाही, परवा झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये गडकरी जी म्हणाले की खडसेंवर अन्याय झाला, त्यांना विधान परिषदेवर पाठवणं गरजेचं होतं, मी काही बोलू शकत नाही हे ते म्हणाले, पण बरंचसं काही बोलून गेले, याबद्दल आपलं मत काय? नाही, कसं आहे, ज्यांचं त्यांचं आपलं व्यक्तिगत मत आहे ते पक्षश्रेष्ठी आहेत, ते नेते मंडळी आहेत, आणि मी एक कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता म्हणून मला एवढंच माहिती की पक्षांनी दिलेली जबाबदारी पुढं पार पाडायची असते, नेतृत्वाने मार्गदर्शन करायचं असते आणि मार्गदर्शनाला पुढं घेऊन जाण्याचं काम आम्ही कार्यकर्त्यांनी करायचं असते, आणि नेतृत्वाच्या मताबद्दल मत व्यक्त करणं हे कार्यकर्त्यासाठी योग्य कधीच नसतं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणुकीदरम्यान म्हणाले होते, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आज समस्त लातूरकरच नव्हे तर महाराष्ट्रातील लोकांना आतुरतेनं वाट पाहत आहात की तुम्ही पुन्हा कधी येणार, तुम्ही पुन्हा कधी येणार. ज्या दिवशी देवेंद्रजी पुन्हा येतील त्या दिवशी त्यांच्यासोबत आम्ही येणार, कारण त्यांनी स्वतःसाठी कधी पुन्हा येईन असं म्हटलं नाही, त्यांनी सरकार पुन्हा येईल असं एक व्यक्ती म्हणून आपण पाहत असताना त्यांनी व्यक्ती म्हणून ती भावना कधी व्यक्त केली नाही. ते व्यक्त करत असताना ही आमचं सरकार पुन्हा येणार ही भावना व्यक्त केली होती, आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस पुन्हा आमचं सरकार येईल त्यावेळेस आपणही त्या सरकारसोबत येऊ असा एक विश्वास मला वाटतो. त्याची तारीख वगैरे काय? निश्चितपणे लवकरात लवकर जनतेला माहिती आहे, हे जे आता सरकार आलेले फार अनैतिक विचारातून निर्माण झालेलं आहे, त्याला कोणतीही विचाराची अधिष्ठान नसलेलं सरकार आहे, आणि ज्या सरकारला विचाराची अधिष्ठान नसते, विचाराचं पाठबळ नसतं, हे जास्त दिवस चालत नाही. नुकताच सिने अभिनेते सुशांत सिंग यांनी आत्महत्या केली, त्यांचा शेवटचा जो चित्रपट होता छिछोरे, ज्याच्यामध्ये ते म्हटले होते स्वतः की आत्महत्या हा पर्याय नाही, पण त्यांनी आत्महत्या केली, याबद्दल आपलं मत काय? सुशांत सिंग यांना माझी भावपूर्वक श्रद्धांजली असेल. एक चांगला अभिनेता आणि माझाही व्यक्तिशत आवडता अभिनेता सुशांत सिंग होता. पण ह्या चर्चेला आज जर आपण पाहिलं सुशांत सिंगच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त ट्रेंडिंग न्यूजमध्ये, चॅनल्सवर, मीडियावर तुम्ही काही जरी ओपन केलं तर सुशांत सिंग ह्यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी विषय समोर येतात. त्यांची आत्महत्या झाली या गोष्टीचं दुःख माझ्यासारख्या म्हणजे त्यांच्या अभिनेता आम्ही फॉलो करायचं त्या ठिकाणी होतं. ह्याच्यातली दुसरी बाजू का केली करू नये, माझं सर्वांना एवढंच संदेश आहे, जीवन लाईफ एकदाच असते, सुंदर असतं, त्याला जगायचं असतं. माझ्या सर्व तरुण मंडळींना सर्वांना विनंती, मनासारखं सर्व गोष्टी होतात असं नाही, सर्व क्षेत्रात, आमच्या राजकीय क्षेत्रातही मनासारख्या गोष्टी होत नाहीत, पण हा आत्महत्या हा त्याचा मार्ग नाही आहे. देवानी आणि आपल्याला मिळालेलं हे जीवन एकदाच आहे, ह्याला जगायला पाहिजे. पण माझी आपल्याला माध्यमाला विनंती आहे की एका अभिनेता एका व्यक्तीच्या आत्महत्याबद्दल एक मोठ्या प्रमाणामध्ये ही चर्चा, त्याच्यावर चर्चासत्र, वेगवेगळे विषय होतात. आणि मी ग्रामीण भागात काम करतो, माझा शेतकरी ज्यावेळेस आत्महत्या करतो, हजारो नाही लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, त्याच्याबद्दलची एवढी मोठी ग्रहण चर्चा, त्याच्याबद्दलची माहिती, त्याच्यावरचं चिंतन, त्याच्यावरचे विषय हे व्हायला पाहिजे. जसं अनेक मेट्रो अर्बन आणि रुरल, हा अर्बन एक विषय झाला, रुरल झाला, रुरलमध्ये पण आमचा शेतकरी रोज त्या ठिकाणी असतो. मी म्हणत नाही त्यांची आत्महत्या होती, त्यांच्या मागची अनेक कारणं असतात, अडचणी असतात, हे कुणीच करू नये. पण माध्यमालाही माझी विनंती आहे की ह्याही महत्त्वाचा विषय आहे, ज्या माध्यमातून जसं त्याच्यावर मी तरुणांनी त्याच्यावर जशी कमेंट्स केले, त्या भावना व्यक्त केल्या,
त्या भावना व्यक्त करत असताना तशाही भावना शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये या देशामध्ये व्यक्त व्हायला पाहिजेत आणि माध्यमांनी पण त्याच गोष्टीला तेवढ्याच पद्धतीने अधिक तीव्रतेने हा विषय त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. आम्हाला फार वेदना होतात ज्यावेळेस आम्ही आमच्या कुठेही एखाद्या भागामध्ये शेतकरी आत्महत्या करतो, त्यामुळं ही गोष्ट आमच्याही मनाला अशी वाटते. आणि सुशांत सिंगच्या बाबतीमध्ये जी चर्चा चालली आहे आपण त्याच्यामध्ये बोलणं हे उचित नाही, पण एक चांगला कलाकार आपल्यातून गेला ह्या गोष्टीचं दुःख आम्हाला आहे. आज लातूर महानगरपालिका 0 to 0 आपण तिथं केलात. महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा एकही नगरसेवक नसताना आपण 36 पर्यंत मजल मारलीत आणि नुकतंच 6 महिन्यापूर्वी तिथं सत्तांतर झालं. आपण जर लक्ष देत होतात तर हे सत्तांतर टळत होतं. असं काय घडलं की ज्याच्यामुळं भाजपच्या हातातून महानगरपालिका गेली, ही भाजपच्या गटबाजीमुळं गेली का कशामुळं गेली? हे बघा, प्रत्येक कुटुंबामध्ये अनेक प्रकारचे विचाराचे लोक असतात. ज्यावेळेस महानगरपालिका आली दोघांमधला फरक 2 सदस्याचाच फरक होता आणि 2 सदस्याचा फरक असणाऱ्या महानगरपालिकेमध्ये एक आमच्या सदस्याचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला, तो फरक एकावर येऊन त्या ठिकाणी टेकला. आणि आपण राज्यातही पाहिलंय, बहुमतात आमचं सरकार असताना म्हणजे सर्वात अधिक आमदार असताना 105 आमदार असताना 40 आमदार आलेल्या लोकांचे आज मंत्री म्हणून काम करतात आणि आमचे 105 आलेले आम्ही विरोधी पक्षात बसलो. तसं डेमोक्रेसीमध्ये कधी काय विषय कधी कसा जाईल सांगता येत नाही, पण जे लोक पक्ष विचाराशी ज्या विचाराशी आपण निवडून आलेलो असतात त्या विचाराच्या विरोधात जातात, निश्चित त्यांना आज थोड्या क्षणासाठी आज वाटतंय आपल्याला काहीतरी आपण त्या ठिकाणी उपलब्ध केलंय, तो क्षणिक आनंद असतो, पण भविष्यामध्ये हा आनंद त्याला कधीच कायम टिकत नाही. आणि त्याची शिक्षा हे व्यक्तीने कोणी द्यायची गरज नसते, त्याला ती शिक्षा जनता जनार्दन देते. आणि कदापित आम्ही पण एखाद्या वेळेस माफ करू, पण भविष्यामध्ये जनता कधी अशा व्यक्तींना माफ करणार नाही ज्या जनतेने निवडून दिलं, ज्या विचारांनी निवडून दिलंय. ज्यांना जर विचार बदलायचे असतील, इतर पक्षात जायचं असेल, पक्षाचा राजीनामा द्यावा, परत निवडणुकीला उभा टाकावा आणि मग पुढं जावं. अशा गोष्टी करणं अशा राजकारणात होत असतात, पण या गोष्टींचा मार्ग पण असतो, त्याला त्या त्यावेळेस उत्तर राहणारच आहे. लातूर जिल्ह्यात आपण केंद्रातून रेल्वे बोगवे प्रकल्प हा मराठवाड्यासाठी एक वरदान ठरलेला प्रकल्प आहे. आपण म्हटला होतात की डिसेंबर अखेर यातून बोगी बाहेर पडेल, अद्याप तरी असं काही चित्र दिसत नाही. काय परिस्थिती आहे सध्या, बोगी कधी बाहेर पडेल, आपणाला काय वाटतं? आपलं टार्गेट डिसेंबर एंडपर्यंत 25 डिसेंबर आम्ही तारीख पकडली होती आणि त्याच्यानंतर ती तारीख मार्च एंड किंवा एप्रिल 1 मध्ये गेली होती आणि त्याच कालावधीमध्ये लॉकडाऊनचं आपल्याला समोर जावं लागलं. आणि आत्ताही 90% काम रेल्वे बोगीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि निश्चितपणे ज्यावेळेस लॉकडाऊन उठल्यानंतर किंवा आता सगळं गोष्टी सुरळीत झाल्यानंतर एक त्याचा फायनल डेट प्रोग्राम आमचा केंद्राकडनं निश्चित केला जाईल आणि त्या दिवशी आमचं बोललेल्या टाईममध्ये आपलं काम त्यासाठी काम तर झालेलं आहे, 90% झाले, 10% काम राहिले तेही आपण लवकरात लवकर संपवलं. आपण लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना लातूर शहरासह जिल्ह्यामध्ये इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राबवलं, याचा आपल्याला काय अनुभव आला आणि याचे भविष्यात काय फायदे होतील आणि जल पुनर्भरणासाठी सातत्य राहण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? कारण की जोपर्यंत पडलेला पाऊस हा जमिनीत मुरणार नाही तोपर्यंत लातूर हा म्हणजे कायमचा दुष्काळमुक्त करण्यासाठी हा एक त्याचा भाग आहे, यासाठी आपलं काय नियोजन आहे, त्या कामादरम्यान आपल्याला काय अनुभव आला? आपण जर पाहिलं की आपल्याकडं जे पाऊस पडतो त्याचं जे सरासरी आहे आणि आपल्यापेक्षा कमी पाऊस म्हणजे आपल्यापेक्षा 10% पाऊस पडणारे अनेक देश आहेत, त्याच्यामध्ये त्या भागामध्ये लागणाऱ्या ज्या पाण्याच्या त्यांच्या रिक्वायरमेंट्स आहेत, गरजा आहेत, या भागवल्या जातात. हे कशा भागवल्या जातात की जे पाऊस पडतो ते पाणी प्रत्येक थेंब ना थेंब मुरवतात, स्टोर करतात. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण हे इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान केलं होतं
देशामध्ये ज्यावेळेस वॉटर टेबलचं मॅपिंग झालं त्यावेळेस सर्वात अधिक वॉटर टेबल वाढलेला एरिया जर कोणता होता तर लातूर होता. त्याचं पुरस्कारही आपल्या लातूर जिल्ह्याला मिळालं. आणि हे हा जो प्रश्न आहे वॉटर टेबल वाढवणं हे आपल्यासाठीचा नाही आहे, पुढच्या पिढीसाठी हे गरजेचं आहे. जर आज आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग जर नाही केली तर आपल्याला पुढचे जे आपले मुलं असतील हे असतील पुढची पिढी असतील कदाचित माफ नाही करणार. कारण आजच 1000 फुटावर जर पाणी गेलं असेल आणि त्या पाण्याची पातळी जर अजून असंच आपण चालू ठेवलं तर ती पातळी आपण वर जर नाही आणू शकली याच्यात बदल नाही केला तर 100% स्थलांतर झाल्याशिवाय पर्याय राहणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज आपण सखोल मार्गदर्शन केलं. आज व्यापाऱ्यांना ज्या प्रकारे नोटिसा दिल्या जात आहेत स्टँडिंगनं त्याला 6 महिन्यासाठी स्टे दिला आहे तरी पण कर्मचारी हे जाणीवपूर्वक व्यापाऱ्यांना किंवा घरपट्टी भरणं असेल यासाठी भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून आज जरी सत्तेत नसलो विरोधात आज आपण तिथं आहात आपण काय करणार? नाही, सगळ्यात महत्त्वाचं आपल्या स्टँडिंगमध्ये निर्णय घेतला की 6 महिने किमान लोकांना सर्व गोष्टी सुरळीत होऊपर्यंत कोणत्याही प्रकारचे बोजा पडेल टॅक्स असेल किंवा इतर गोष्टी असतील व्यापाऱ्यांचं हे माफ करावे अशी भूमिका घेतली. आणि सरकारने त्याचा परतावा त्या त्या महानगरपालिकेला तिथल्या कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी ह्याच्यासाठी त्याची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि तो त्या ठिकाणी द्यावा. आणि हे तर एकतर सरकारने घेऊ नये महानगरपालिकेने घेऊ नये किंवा इतर कोणत्याही नगरपालिकेने व्यापाऱ्यांवर असतील व्यावसायिकांवर असतील हे बोजा पाडू नये कारण ते आधीच 3 महिन्यात अडचणीत आलेले. आणि त्यासाठी भविष्यातही आपण महानगरपालिका विरोधी पक्ष म्हणून नाही पण आज महानगरपालिकेमध्ये जे काम करतात ज्यांची सत्ता आहे ह्यांनाही मला सांगणं आहे की आपण लक्षात घ्या की आज लोकं अडचणीत आहेत. या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही जबरदस्ती करू नका. आणि जर अशा प्रकारची जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला निश्चित वेगळ्या परिणामास समोर जावं लागेल. नेमकं काय करणार आपण, रस्त्यावर उतरणार की काय करणार? कारण की आज लातूरकर एकीकडून कोरोनाचा मार आहे, दुसरीकडून लातूर हा दुष्काळग्रस्त आहे. सुदैवाने यावर्षी पाऊस चांगला पडत आहे. लातूरकरांना आपण साथ देणार का, आधार देणार का? 100% साथ देणार. 100% जे काय आपल्याला बळाचा वापर करता येईल तो बळाचा वापर संघटनेचा पक्षाचा वापर करून लातूरकरांवर कोणत्याही प्रकारचा बोजा पडणार नाही ह्याची काळजी पक्षातला एक जबाबदार व्यक्ती म्हणून मी त्या ठिकाणी घेतो. आता आपण रॅपिड फायर राऊंड घेत आहोत ज्याच्यामध्ये आपणाला मी प्रश्न विचारेन त्याच्यामध्ये आपल्याला 2 पर्याय दिले जातील त्याच्यातला आपणाला एक निवडायचा आहे. आपण आवडते मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पाहणार की नितीनजी गडकरी यांना? नागपूरला पाहणार. नाही, मी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी हे नाव घेतले. आपल्याला नाव निवडावं लागेल. नाही, दोघं कुठले आहेत? नाही, नागपूरचे जरी असले ठीक आहे. आपल्याला काम करायला संघटनेत काम करायला आवडेल का सरकारमध्ये काम करायला आवडेल? माझा स्वभावच पूर्वीपासून संघटनेचा आहे. मला कधीही संघटनेमध्ये काम करायला आवडेल. आपल्याला मुंबई आवडते का दिल्ली आवडते? मला दिल्ली आवडती कारण मुंबईचा महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर दिल्ली आपल्या ताब्यात राहायला पाहिजे. जिल्ह्यातले आमदार रमेश कराड आवडतात की अभिमन्यू पवार? भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रमेश कराड आवडतात. धन्यवाद सर. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वसामान्य जनतेला लोकांना व्यापाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आज कोरोनामध्ये डॉक्टर्स काम करत आहेत, नर्सेस काम करत आहेत, पोलीस कर्मचारी काम करत आहेत, सर्व काम करत असताना युवकांपासून वयोवृद्धापर्यंत आपण काय संदेश देऊ इच्छिता? बघा, तुमचं काय नुकसान झालं ह्या गोष्टीला महत्त्व नाही. तुमचा फायदा जरी झाला नसेल तरी हरकत नाही. तुम्ही तुमचा तोटा, तुमचा व्यवसाय, शेतीविषयाची कामं करत असतानाची अडचणी, शैक्षणिक ह्याच्यामध्ये जात असताना शिक्षण घेत असतानाच्या अडचणी, कोणत्याच गोष्टीला मला आज महत्त्व वाटत. मी अधिकाऱ्यांनाही सांगतो
काही जरी काम नाही झालं मला काही मी कुणाच्याबद्दल माझी तक्रार नाही, कोणत्याही किती मोठा जरी तोटा झाला तरी माझी कुणाबद्दलची तक्रार नाही. फक्त मला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचं आहे की 2021 आपण सर्वजण राहायला पाहिजेत आणि 2021 व्यावसायिक असेल तर बॅलन्सशीटवर तुमची सही राहायला पाहिजे, विद्यार्थी असेल तर मार्कशीटवर येणाऱ्या काळामध्ये जो पेपर्स तुम्ही भरतात त्याच्यावर रोल नंबरवर तुमची सही राहायला पाहिजे, आणि ग्रामीण भागामध्ये काम करणारा असेल तर सातबाऱ्यावर जे जिथं तुमचा अंगठा सही लागत असेल, आठवर सही लागत असेल तर तिथं तुमची सही आणि अंगठा 2021 पाहिजे. माझी एवढीच इच्छा आहे की सर्वजण आपण 2021 एकदम सुदृढ चांगल्या तब्येतीमध्ये राहो, हीच माझी सर्वांना सांगणे. तब्येतीची काळजी घ्या आणि जे जे सूचना असतील त्या सूचनेचं पालन करा. आपण आम्हाला दिलेल्या सर्व प्रश्नाचे रोखठोक उत्तर दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. आपणाला ही मुलाखत आवडली तर फेसबुक पेजवर लाईक करा, शेअर करा, यूट्यूबच्या मराठवाडा नेता चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. अशाच नवीन मुलाखती पाहण्यासाठी मराठवाडा नेताच्या पेजला पण लाईक करा. धन्यवाद. पसंत आहे इथे मराठी वाचकाची. वेध घेतो प्रत्येक बातमीचा, खेळ चित्रपट राजकारणाचा, आवाज हा सत्याचा, विश्वास आणि न्यायाचा, पत्रकारितेचा, जनमनाचा हा विजेता.